पण माझा सवाल आहे, एकीकडे मोदीजी आपल्याला जगवण्याकरता प्रयत्न करत होते, त्यावेळी या मुंबईमध्ये काय चाललं होतं? मुंबईतले महानगरपालिकेतले सत्ताधारी काय करत होते? या ठिकाणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालं. खिचडीचा घोटाळा, ऑक्सिजनचा घोटाळा, रेमडेसिवीरचा घोटाळा, अरे एवढं तर सोडाच, कफन घोटाळा, बॉडी बॅगचा घोटाळा देखील या ठिकाणी होताना आपण बघितला. आणि साधारणपणे एखादी बॉडी नेण्याकरता 1300 रुपयाची बॅग लागते, ती 6-6 हजार रुपयामध्ये खरेदी करून त्यातही काही लोक दलाली खात होते. अशा प्रकारचे दलालबाज, दगाबाज लोक हे त्या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाले. बंधू भगिनींनो, ज्यांना जाब विचारण्याची वेळ हीच आहे. जेव्हा आपण मरत होतो त्यावेळी जे आपली खिचडी चोरून खातात त्यांना जाब विचारण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आली आहे.